नमस्कार मंडळी, मी क्षमा गोडबोले, रसथाळे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत. कबाब म्हटलं की नॉनव्हेज किंवा पनीर डोळ्यासमोर येतं, पण मी जे कबाब शिकवणार आहे त्यात आहे साबुदाणा आणि सोयाबीन पीठ, आणि त्याचं नाव आहे सोया साबुदाणा कबाब. सोया साबुदाणा एकत्र नसतात जास्त, पण एकत्र आले की लागतात चवीला मस्त. सोया साबुदाणा कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एक वाटी भिजवलेला साबुदाणा, एक वाटी सोयाबीन पीठ, एक वाटी कोबीचा किस, एक वाटी गाजरचा किस, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, आलं मिरची पेस्ट, एक वाटी कोथिंबीर. एक छोटी सिमला मिरची चिरून घेतली आहे, ब्रेड क्रम्स घेतलेत, अर्धा चमचा धनेजिरे पूड आहे, एक चमचा लाल तिखट आहे, एक चमचा साखर आहे, एक चमचा लिंबाचा रस आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे. तळणीसाठी तेल. आता वळूया कृतीकडे. साबुदाणा थोडा क्रश करून घेतलाय, त्याच्यामध्ये सोयाबीन पीठ घालूया. कोबी किस घालूया, गाजर किस घालूया, मिरची घालूया, मिरचीचा खरडा घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे खरडा घाला. लाल तिखट आणि धनेजिरे पूड घाला. लिंबाचा रस घाला. साखर घाला. कोथिंबीर घाला. चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल त्याप्रमाणे कॉर्नफ्लोअर घालायचं. सगळं मिश्रण मिक्स करून झालंय, आता त्याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून परत सगळं मिश्रण एकसारखं करून घ्या. आपलं मिश्रण तयार आहे. आता त्याचे कबाब वळून घेऊया आणि त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊया. आपलं तेल तापलंय, आता कबाब तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळून घेतलेले आहेत. खाण्यासाठी तयार आहे सोया साबुदाणा कबाब. तर मग कसा वाटला सोया साबुदाणा कबाब? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी राहा. स्वादिष्ट अन्नाचे सेवन करत राहा.